नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांचा राजीनामा. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक, तर पुण्यामध्ये मराठा मोर्चाच्या वतीने रॅली. आणि पुणे नाशिक महामार्गावर भरधाव पीएमपीएल बसचा ब्रेक निकामी, कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. आता बातम्या सविस्तराने. पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या काही काकासाहेब शिंदे पाटील या शिवरायाच्या मावळ्याला सर्व मराठा समाज बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून मराठा समाजाच्या बंदला पाठिंबा दर्शवला आहे. तसेच आषाढी एकादशी झाल्याने पंढरपुरातून सर्व वारकरी आपापल्या घराकडे परतीच्या मार्गावर आहेत. या बंद कालावधीत मराठा समाजाकडून रहदारीला कोणताही अडथळा येऊ नये, वारकऱ्यांना त्रास होईल असं वर्तन करू नये. या बंदमध्ये केवळ दुकाने बंद ठेवून राज्य शासनाचा निषेध नोंदवण्यात आला आहे. यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शासनाने मेघाभरती स्थगित करावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे अशा विविध मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात आल्या. पिंपरीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील शोकसभेला मराठा क्रांती मोर्चाचे मारुती भापकर, अभिमन्यू पवार, सतीश काळे, प्रवीण कदम, प्रवीण पाटील, विनायक जगताप, प्रवीण लांडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काळजे यांनी आपल्या पदाचा राजीनामा आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सुपूर्त केलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकारी बदलाच्या हालचालींना काही दिवसांपासून वेग आला होता. शहरातील राजकीय हालचाली बदलू लागल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच एका तासाच्या आत महापौरांना राजीनामा देण्याचा मोबाईलद्वारे SMS पाठवला आहे. त्यानंतर महापौर काळजे आणि उपमहापौर मोरे यांचा राजीनामा घेण्यात आलाय. महापौर नितीन काळजे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्त केलाय. अपना वैयक्तिक कारण के वास्ते मैंने राजीनामा दिया है, लेकिन भारतीय जनता पार्टी के प्रथम अपने शहर में सत्ता आई इसके बावजूद उन्होंने मेरे को संधि दी, इसको मुझे आनंद है. और जो अपने पार्टी के जो सब नेताओं हैं, मुख्यमंत्री साहब है, देवेंद्र फडणवीस साहब रहेंगे, पालक मंत्री गिरीश जी बापट रहेंगे, उन्होंने जो मेरे ऊपर उस विश्वास रख के जो ये पद सौंपा था, मैंने अच्छी तरह इसका काम किया है. त्या लोकांनी आम्हाला मनामध्ये स्थान दिलं आहे. खरं सांगायचं म्हणजे माझी पहिली वेळ ही राजकारणाची, मी गृहिणीच होते. पण ह्याच्यामध्ये सुद्धा सगळ्या पक्षांनी, नुसतं आपल्या भारतीय जनता पक्ष, सगळ्या ज्या माझ्या भगिनी आहे, म्हणजे अगदी ज्यांना 25-25-30 वर्षे झाले, सगळ्यांनी आपल्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये मला सामावून घेतलं. त्यामुळे मला हा नवीन विषय असताना सुद्धा अजिबात अवघड गेला नाही आणि मी एका परिवारासारखं ह्याच्यामध्ये राहिलं, त्यांनी सामावून घेतलं म्हणून मी राहिले. त्यामुळे अजून सुद्धा मला कुठलेही कामं आले तर मी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या किंवा नगर मी पूर्ण करेन एवढा विश्वास आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं या शहरामध्ये महापालिकेमध्ये सत्ता मिळवली आणि मला असं वाटतं की महापौरांनी फेब्रुवारीमध्येच राजीनामा देऊ अशा पद्धतीची इच्छा व्यक्त केली होती, त्यामुळे पार्टी ज्या पद्धतीने निर्णय घेईल त्या पद्धतीने पुढच्या काळामध्ये निर्णय घेतला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चा काढल्यानंतर आता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सातारा, सोलापूर, पुणे, मुंबईला वगळण्यात आलं असलं तरी आज पुण्यामध्ये मराठा मोर्चा रॅली काढण्यात आली आहे. यावेळी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्यावर एकत्र जमले आहेत, त्यामुळे गरवारे चौकात येणारी आणि तिथून जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. मराठा क्रांती मोर्चाकडनं मॅरेथॉन भवन ते संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर भरधाव पीएमपीएल बसचा ब्रेक निकामी झाला, मात्र चालकाच्या प्रसंगावधानाने सुमारे 50 प्रवाशांचे जीव वाचलेत. संपूर्ण थरार डोळ्यांनी पाहणाऱ्या प्रवाशांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराबरोबर ग्रामीण भागातील प्रवाशांना सेवा देण्यासाठी पीएमपीएल कार्यरत आहे, मात्र नादुरुस्त बस अनेक वेळा प्रवासादरम्यान बंद पडणे यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आज पुणे नाशिक महामार्गावर पुण्याच्या दिशेकडून राजगुरुनगरकडे चाललेली बस शिरुले येथे चालली असता चुनरीच्या उताराला चालकाने बसचा गिअर कमी करत असताना झटका बसून बसचा जॉईंट तुटला, त्यामुळे बसची ब्रेक सिस्टीम निकामी झाली. उतार असल्याने बसचा वेग वाढला होता, मात्र चालकाने प्रसंगावधान राखत बस शिरोली गावापर्यंत आणली, मात्र पुढे एक चारचाकी कार आणि दोन ट्रक चालल्या होत्या म्हणून त्यांना बसची धडक बसेल हे पाहून चालकाने रस्ता दुभाजकावरनं विरुद्ध दिशेला बस घेतली. या बसमधील प्रवाशांचे नशीब चांगले की काय म्हणून समोरून विरुद्ध दिशेने वाहने नव्हती, दैव बलोत्तर म्हणूनच एवढ्या प्रवाशांचे प्राण वाचलेत.
खराब वाहनांमधनं प्रवाशांचा जीव टांगणीला लावणारी पीएमपीएल बस यातून काही बोध घेणार का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय. समोरून राईट साईडने येणारे गाडी पाहिली, परंतु पूर्ण गाडी नसल्यामुळे मी डिवायडरवरनं गाडी चढून लेफ्ट साईडनीच गाडी इकडे मोकळी जागा पाहून मोकळ्या जागेमध्ये गाडी घुसवण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने गाडी मोकळी जागा भेटली मला आणि त्या पद्धतीने मी गाडी कंट्रोल केली. अशा पद्धतीने मी पॅसेंजरला एकाही पॅसेंजर न धक्का लावता सगळ्यांना सुखरूप वाचवलं. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शनमुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ईएनटी सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्ही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 11 लाख पेक्षा जास्त व्ह्यूअरचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय लोकांची मने. एखादी बातमी ठरतीय प्रभावशील, म्हणूनच होतीय फॉरवर्ड सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या ओघवत्या वाणीने आणि तेजस्वी विचारांनी देशभर पायी अनवाणी फिरत धर्मजागरण आणि समाज प्रबोधन करणारे पुलक सागरजी महाराज यांच्या आज भव्य शोभायात्रेद्वारे पुण्यात स्वागत करण्यात आलंय. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग जैन मंदिर येथे मुनिश्रींचे पाद्यपूजन करण्यात आले आणि त्यानंतर या भव्य शोभायात्रेस सुरुवात झाली आहे. ही शोभायात्रा सिंहगड रस्ता राजाराम पूल मार्गे धर्मानुरागी रसिकलाल एम धारीवाल नगरी महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे येथे सायंकाळी 5 PM पोहोचली आहे. पुणेकरांच्या वतीने महापौर सौ मुक्ता टिळक यांनी मुनिश्रींचे श्रीफळ देऊन स्वागत केले. पुण्यात लक्ष्मी, शौर्य, सरस्वती, स्वाभिमान हे सारे आहे, पण माणसामाणसातील हास्य लोप पावत आहे. रस्ते रुंद झाले पण मने संकुचित झाली. इमारती उंच झाल्या माणसे खुजी झाली. माणसामाणसातील मानवता लोप पावत आहे, ती जागृत करण्यासाठी मी आलेलो आहे, असं मत मुनिश्री पुलक सागरजी यांनी यावेळी व्यक्त केलंय. भगवान के सामने हात जोडे हुए उसकी अनजान सी बातें भगवान की मूर्ति से हो रही थी. मैं पास में गया, मैंने उसका हाथ पकड़ा. मैंने कहा कि बेटा जरा ये तो बता कि तूने भगवान से क्या मांगा है. एक छोटा सा बच्चा, 5 साल का बच्चा भगवान से इस तरह बातें कर रहा था. मैंने कहा कि बोल तूने भगवान से क्या मांगा है. उसने कहा कि महाराज मेरे पिता अब इस धरती पर नहीं रहे हैं, वो इस दुनिया से विदा हो चुके हैं. मैंने उन पिता के लिए भगवान से स्वर्ग मांगा है. 5 साल का बच्चा कहता है मैंने पिता के लिए
स्वर्ग मांगा है, मेरी मां रात दिन रोती है, मैंने उसके लिए भगवान से सब्र मांगा है, मैंने उसके लिए भगवान से हिम्मत मांगी है। मेरी बहन मेरी मां से कपड़े मांगती है, मैंने अपनी मां से बहन के कपड़ों के लिए भगवान से पैसे मांगे हैं महाराज। या प्रसंगी मुनिश्री समवेत शोभायात्रे सकल जैन वर्षायोग समितीच्या अध्यक्षा श्रीमती शोभा धारीवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, उपाध्यक्ष चकोर गांधी उपस्थित होते। जयंत नातू यांनी वंचिताच्या विकासासाठी आपल्या संपत्तीतला काही भाग दिला ही आपल्या सर्वांना प्रेरणा देणारी बाब आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड यांनी केलंय। समाज घडवणाऱ्या माणसांकडे पैशांची नेहमीच वानवा असते। समाजातल्या वंचित घटकांना अन्न, वस्त्र आणि निवारा यासह मानसिक आधार देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे। स्वकार्यापलीकडे जाऊन समाजकार्य करण्याची जयंत नातू यांची कृती आदर्श आहे असं मत ॲडव्होकेट भास्करराव आव्हाड यांनी यावेळी व्यक्त केले। जयंतांचं जे सार्वजनिक संस्थांच्या बरोबरचं संधान आहे ते कदाचित जीवनातलं सगळ्यात मौलिक अशी त्यांनी कमावलेली गोष्ट आहे। समृद्धी कशाला म्हणायचं हेही समजलं पाहिजे। ज्याच्या त्याच्या खोली प्रमाणात ज्याच्या त्याच्या उंची प्रमाणात ते मोजावं लागतं। कुसुमाग्रजांची समृद्धी, शांताबाई शेळकेंची समृद्धी, आमच्या मिरासदार सरांची समृद्धी ही पैशानं मोजता येत नाही, त्याच्याकडे पैसे नसतातच। उलट शांताबाई शेळकेंनीच मला एकदा विचारलं होतं अशा काही संदर्भात, त्यांचे माझे सुदैवानं घरगुती संबंध होते, त्यांनी म्हटलं की जी कुणी माणसं समाज घडवतात त्यांच्याकडे खाण्यापिण्यापुरते सुद्धा पैसे नसतात आणि जी कुणी माणसं समाज बिघडवतात त्यांच्याकडे पैसे जास्त येतात असं का होत? आता विचारवंत म्हणून त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, कमी म्हणूनही मोठ्या होत्या, फक्त कायद्याचं विश्लेषणच माझ्याकडे शिल्लक होतं। आणि मग सुचलं ते मी त्यांना उत्तर दिलं होतं की म्हटलं मला असं वाटतं की माणसाच्या जीवनात मोल आणि मूल्य दोन्ही असतात पण दोन्ही व्यस्त प्रमाणात असतात। जिथे मूल्य आहे तिथे मोल नाही आणि जिथे मोल आहे तिथे मूल्य कमी आहे। आजच्या या हृदय सत्काराने मी भारावलोय। आजच्या या कृतीतून आपण समाजाचे देणे लागतो ही भावना व्यक्त केली आहे। या सगळ्या प्रवासात माझ्या कुटुंबियाची मोलाची साथ लाभली आहे। चांगल्या संस्थांना मदत करता आली याचं समाधान मला लाभलं आहे। वंचित विकासाने हा कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल मी त्यांचं ऋणी आहे असं मत जयंत नातू यांनी यावेळी व्यक्त केलंय। व्यवसायाकरता जे काही मिळवायचं होतं, पुढील आयुष्याकरता जे काही बाकी ठेवायचं होतं ते ठेवून उरलेलं जे आहे ते आपल्याला समाजानेच दिलेलं आहे आणि ते समाजाला परत करावं या भावनेतनं मी दिलेलं आहे। आणि याचं सगळी प्रेरणा जी आहे ती माझी आजी आजोबा, की जे पुण्यात आजोबा वैद्यकीय व्यवसाय करत होते त्यांच्यामुळे किंवा त्यांच्यावरती असलेली माझी श्रद्धा, त्यामुळे मी ह्या गोष्टी करत आहे। यावेळी सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार, वंचित विकास संस्थेचे संस्थापक विलास चाफेकर, संचालिका मीना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। पिंपरी चिंचवडमधील रहाटणी येथील प्रभात कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर व्यावसायिकाची फायरिंग करून हत्या करण्यात आली आहे। ही घटना सोमवारी रात्री 12:15 सुमारास घडली आहे। अनिल रघुनाथ धोत्रे हत्या झालेल्या व्यावसायिकाचं नाव आहे। धोत्रे यांच्या काळेवाडीतील 5 फीर चौकात ज्योती टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ऑफिस आहे। नेहमीप्रमाणे रात्री ऑफिस बंद करून घरी येत असताना अज्ञात दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्यात। हल्ल्यानंतर शेजाऱ्यांनी त्यांना तात्काळ थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। धोत्रे यांच्या ऑफिसमध्ये सुमारे 2 ते 3 लाखाची रोकड असते, त्यामुळे चोरट्यांनी नजर ठेवून लुटीच्या उद्देशाने हा हल्ला केला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांच्यासह वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश माने यांनी घटनास्थळी पाहणी केली असून तपास सुरू केला आहे। ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। रहाटणीमध्ये वाकड पोलीस ठाण्याच्या हाजीमध्ये धोत्रे म्हणून जे आहेत त्यांचा मनी सेंडिंगचा व्यवसाय आहे, जे ऑनलाईन मनी ट्रान्सफर करून देतात त्यांचा त्याचा व्यवसाय आहे। आणि याच्यातून ते दुपारची कॅश दुपारी बँकेमध्ये टाकतात आणि संध्याकाळची कॅश ते घरी घेऊन जातात। अशावेळी ते काल रात्री 11:30 सुमारास घरी परतत असताना चोरट्यांनी त्यांच्याजवळची 1,86,000 कॅश जी आहे ती बंदुकीचा त्यांच्यावर फायर करून एक गोळी त्यांना लागलेली आहे आणि ती कॅश
त्यांची पळवलेली आहे, या प्रकरणात त्यांचा मृत्यू झालेला आहे. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6655 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजिस्टद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्ही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 11 लाख पेक्षा जास्त व्ह्युअरचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय लोकांची मने. एखादी बातमी ठरतीये प्रभावशील, म्हणूनच होतीये फॉरवर्ड सुपर फास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ओबीसी मुस्लिमांमध्ये धार्मिक उन्माद पसरवण्याचा प्रयत्न करत असतात, तोच प्रकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहेत. पुढील निवडणूक व्यक्ती केंद्रित नसेल तर विचारधारेवर लढवली जाईल. महात्मा गांधी की हेगडेवार का गोळवळकर यातून निवड करावी लागेल असं प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी केलंय. ओबीसी जो है वो जिस प्रकार से बीजेपी धर्मांध हिंदू धर्म की राजनीति कर रहे हैं, धर्मांधता फैलाकर राजनीति कर रहे हैं, नफरत फैला रहे हैं, उसी प्रकार से ओबीसी मुसलमानों में धर्मांधता फैलाकर ये नफरत फैलाने वाली राजनीति कर रहे हैं. ये दोनों एक सिक्के के दो पहलू हैं. पिंपरी चिंचवडमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ही घटना आज 9 वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण आणले, मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली आहे. आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरमध्ये रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या फोर्ड कारला अचानक आग लागली. या घटनेत कार जळून खाक झाली. सुदैवाने या गाडीमध्ये कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर तात्काळ अग्निशामकची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन विभागाच्या जवानांना थोड्या वेळातच आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय, मात्र तोपर्यंत कार जळून खाक झाली होती. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाडीत CNG किट बसवलेले होते, त्यात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली आहे. ससून रुग्णालयात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. रुग्णांची गरज लक्षात घेऊन ससून हॉस्पिटलची नवीन इमारत बांधण्याचं काम 2009 साली सुरू करण्यात आलंय, मात्र अद्यापपर्यंत पूर्ण काम ते झालेलं नाही. त्यामुळे या नवीन इमारतीचं पूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे.
वाढत्या रुग्णांची संख्या पाहता 2009 साली ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीचं काम हाती घेण्यात आलं. 2010 पर्यंत 74 कोटी रुपये आणि 2015 पर्यंत 65 कोटी रुपये या इमारतीसाठी खर्च करण्यात आला आहे. 2017 अंतर्गत कामाची निविदा करण्यात आली. हा प्रस्ताव राज्य शासनाने 2018 निविदा रद्द करून मोडीत काढला आहे. त्यामुळे या इमारतीला फरशा खिडक्या अशा काही सुविधा नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर या इमारतीचं काम पूर्ण करावं अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी केली आहे. त्यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एक शिष्टमंडळ भेटून निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की आमचं हे निवेदन तुम्ही शासनाकडे पोहोचवा आणि ताबडतोब निधी आणून या चांगल्या भव्य 14 मजली इमारतीमधल्या ज्या सोयी सुविधा राहिलेल्या आहेत, अनेक स्वयंसेवी संस्था असतील, अनेक उद्योजक असतील, त्यांनी आपला CCR मधला निधी या ठिकाणी ऑपरेशन थिएटरसाठी दिलेला आहे, अनेक गोष्टीसाठी दिलेला आहे, परंतु जी कामं होणं महत्त्वाची होती ती पूर्ण न झाल्यामुळं तो निधीसुद्धा परत जाण्याचा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. तर अशा सर्व परिस्थितीचा विचार करून भारतीय जनता पार्टीच्या या सरकारने ही सापत्नपणाची भावना आणि ही वागणूक त्वरित दूर करावी, नाहीतर पुणे शहरातील काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर येऊन या ठिकाणी एक प्रचंड असं आंदोलन उभं करेल असा इशारासुद्धा आम्ही या ठिकाणी ससूनचे डीन यांना दिलेला आहे. यावेळी ससूनचे डीन अजय चंदनवाले यांना निवेदन देण्यात आलं आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पिंपरी चिंचवड शहर सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली. पिंपरी चिंचवड महापालिकेचे महापौर नितीन काजे यांचा राजीनामा. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक, तर पुण्यामध्ये मराठा मोर्चाच्या वतीने रॅली. आणि पुणे नाशिक महामार्गावर भरधाव PMPL बसचा ब्रेक निकामी, कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.